नमस्कार, मी धनंजय सर्जराव सावंत, राहणार लिंब, तालुका जिल्हा सातारा. आपण आज महाराष्ट्र सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या मार्फत जी यांच्या संयुक्त मानाने जी ऑनलाईन बीज प्रक्रिया जी आपल्या इथं घेतली आहे ती आपण करून शेतकरी लोकांना बीज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कशी करायची आणि त्याच्यामध्ये सहभागी कसं व्हायचं हे आपण आता इथं दाखवणार आहोत. आज ह्या हे फुले संगम KDS 726 या वाहनाचा बीज आहे. या वाहनाला आपण 2 दिवसापूर्वी गावचो हे 50 मिली घेऊन त्याच्यामध्ये 50 मिली पाणी घेतलं आणि हे 30 किलोला 50 मिली वापरून आपण गावचीची बीज प्रक्रिया 2 दिवसापूर्वी केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण आता ही आपल्याला याला जैविक पद्धतीची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर ती आपण काय करणार आहोत तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण याला ट्रायको हे जे जैविक आहे ते आपण 1 किलोला 6 ग्रॅम आणि त्याचबरोबर रायझोबियम आहे ते 1 किलोला 5 मिली हे आपण घेणार आहोत. आणि त्याचबरोबर RCF कंपनीचं बायोला हे जे केमिकल आहे हे आपण 25 मिली प्रति किलो असं घेणार आहोत. हे सर्व जीवाणू आहेत आणि ही बी आपली जैविक पद्धतीची बीज प्रक्रिया आहे. तर हे आपण करून तुम्हाला दाखवणार आहोत. ती आता आपण पुढे करून दाखवतो तुम्हाला मी कशी करायची. हे जे आहे हे आहे ट्रायको. तर हे बुरशीनाशक जन्य आहे. तर याच्यामुळे बीजाला आपल्या कोणत्याही प्रकारची बुरशी लागत नाही. त्याचबरोबर रायझोबियम हे आपण प्रति किलो 6 ml एवढं घेणार आहोत. हे आपण रायझोबियम 6 मिली घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या RCF कंपनीचं जे बायोला म्हणून जे औषध येतं हे पण जीवाणूंचंच आहे. हे त्याचबरोबर आपण 25 ml हे प्रति किलो प्रमाण घ्यायचं आहे. हे असं आपण प्रमाण घेतल्यानंतर ना हे वनपट आपण दोन्ही साईडून धरून बीजाला हात बीज प्रक्रिया करताना हात लावायचा नाही. हे असं योग्य पद्धतीने असं दोघांनी दोन्ही साईडवरती जोपर्यंत सगळ्या बीजाला औषध लागत नाही तोपर्यंत हे आपण असं खालीवर करून घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर ना आपण हे बीज आपण 15 ते 20 मिनिटं सावलीमध्ये वाळत म्हणजे थोडं सुकवायचं आहे. आणि यानंतर ना 2 तासानंतर हे घेतल्यानंतर ना आपण हे बीज आपण 15 ते 20 मिनिटं सावलीमध्ये वाळत म्हणजे थोडं सुकवायचं आहे. आणि यानंतर ना 2 तासानंतर ना आपण BBF पद्धतीने टोकन पद्धती करण्यासाठी किंवा आपण पेरणीसाठी किंवा सरीने लावण्यासाठी आपण या बियाण्याचा वापर करू शकतो. हे बीज प्रक्रिया अशा पद्धतीने केल्यामुळे बीजाला 35 दिवस कोणत्याही प्रकारची बुरशी लागत नाही. वरती पानांवरती कोणत्याही पद्धतीची कीड येत नाही आणि यामुळे वाहनाची उगवण क्षमता चांगली होती. परिणामी काय होतं तर आपल्या शेतामध्ये आपलं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये 20 ते 30% वाढ होते. आणि वाढ झाल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून जर पेरणी केली तर शेतकऱ्याला कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. बीज पूर्णपणे उगवलं जाईल आणि उत्पादन चांगलं भेटून आपल्याला चांगला आर्थिक फायदा होईल. तर पूर्ण शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेमध्ये ऑनलाईनमध्ये आपल्या भाग घेऊन बीज प्रक्रिया करून आपल्याला सहकार्य करावं एवढी विनंती.